एक चर्चा अशी आहे की खडसे साहेबांनी भाजप सोडल्यानंतर महापालिका बरखास्त करण्यासंदर्भात जोरदार हालचाली शिवसेनेच्या गोटातही सुरू आहेत, नेमकं काय सांगताय? कारण काय? त्यांनी पक्ष सोडला म्हणून बरखास्त करा, कारण काय? कारण हेच की बाबा बरेचशी अनागुंडी चाललेली आहे भ्रष्टाचार, काय पण कुठला सिद्ध करावा लागतो, काही पत्र द्यावं लागतं, काही विचार. आपण पक्ष सोडला म्हणजे अनागुंडी चाललेली असं होत नाही. भाजपच्या ताब्यामध्ये या राज्यामधल्या जवळपास 80% महापालिका आहेत. मुंबई एक सोडली, मला वाटतं 80%, मग पुणे असेल, चिंचवड असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नगर असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, सगळ्या 80% महापालिका या भाजपच्या ताब्यात आहेत. मग सगळ्या बरखास्त करणार आहे का सरकार? मला वाटतं अशी काहीतरी अवास्तव मागणी करून प्रसिद्धी मिळवणं एवढंच मला वाटतं काम दिसतंय. त्यामुळे या विषयाला म्हणजे चर्चाही करणं हे तुम्हाला योग्य वाटत नाही. मग खडसे साहेबांनी काल पण म्हटलं होतं तुम्हाला उद्देशून की येणारा काळ आता ठरवेल की कोणामागे किती गर्दी असणार आहे किंवा कोणाचं वर्चस्व असणार. कोणाच्या मागे नाही, पक्षाच्या मागे. आम्ही हे म्हणणार आहोत की पक्षाच्या मागे कोण आहे, कोण कार्यकर्ते राहणार आहेत ते दिसेल. मी आता वेळी सांगितलं की अनेक लोकांना असं वाटलं, मुख्यमंत्र्यांना वाटलं 7-8 किती भाजपचे मुख्यमंत्री होते ते निघून गेले होते, पुन्हा पक्षात आलेले आहेत, मुख्यमंत्र्यांसारखे मोठे नेते. आता पक्ष आहे, हा प्रवाह आहे. या ठिकाणी माझ्या मागे काय, त्यांच्या मागे काय, मामाच्या मागे काय, वैयक्तिक इथे हा पक्ष व्यक्तिनिर्भर नाही, हा कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष आहे. आणि म्हणून याच्यामध्ये लोक येतील जातील, पण तो पक्ष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे हे आपण बघतायत. आज 500 राज्यसभा लोकसभा मिळून खासदार या देशामध्ये म्हणजे कोणतं विश्वास तरी बसतोय का? एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खासदार या पक्षाचे भाजपचे आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण देशभर भाजपची घोडदौड मोठ्या वेगाने चाललेली आहे. कोणी काही म्हटलं मला वाटतं त्याला काही फार भुसावळ मतदारसंघामध्ये काही लोकांनी पाठ फिरवली, नगरसेवकांनी म्हटलं की आम्ही त्या पक्षात नाहीये, तुम्ही काय त्याच्यावर कार्य करणार का तुम्ही? नाही, मला वाटत नाही. आम्हाला तर कोणी म्हटलं नाही की आम्ही त्या पक्षामध्ये नाही करून. आम्हाला ज्या वेळेला कोणी म्हणेल त्यावेळेला आम्ही नक्कीच त्याचा विचार करू. अशोकराव चव्हाणांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे की आतापर्यंत मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघाला असता, 370 कलम झाले, राम मंदिराचा प्रश्न, परंतु केंद्राकडून सकारात्मक काही नाही. आता त्याच्या स्टेटमेंटवर मी काय बोलावं, हसावं का रडावं, हा विषय कोणाचा आहे? आरक्षण देताना देवेंद्रजींनी असं म्हटलं का केंद्राकडे जा म्हणून? अहो, त्याच्या कमिटीमध्ये मी होतो 5 लोकांच्या. आम्ही त्या दिशेत कायद्याच्या कलोडीत बसून, त्याच्या साच्यामध्ये बसून ते आरक्षण दिलेलं आहे, ते टिकवलेलं आहे, हायकोर्टापर्यंत गेलं, तिथे पण ते टिकलं. आता या सरकारची उदासीनता अशी आहे, हे 3 पक्षाचं सरकार आहे, याच्यामध्ये अर्ध्या मंत्र्यांना वाटतं, अर्ध्यापेक्षा जास्त मंत्र्यांना वाटतं की आरक्षण देऊच नाही. आणि त्यामुळे ते कोणी गांभीर्याने या विषयाला घेत नाहीयेत, कुठल्याही गांभीर्याने या विषयाला घेत नाहीयेत. दिल्लीला कोणी जात नाही, कोणी कमिटी करत नाही, कोणी निर्णय केला त्याच्याशी कॉर्डिनेशन कोणाचं नाहीये, काहीच नाहीये. नुसतं वाऱ्यावर चाललंय, तारीख आली की फक्त समोर येतात, बोलतात, नंतर कोणी दिसत नाहीये. मला वाटतं त्यांच्या या म्हणण्याला काही म्हणजे कुठलंही काय म्हणाव्या बोलणार त्यांच्या. केंद्राचा विषय का हा? हा केंद्राचा विषय नाहीच आहे, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे.